केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी मोदी सरकारमधील पहिलेच मंत्री ज्यांना अटक झालेली आहे असे नारायण राणे ठरलेले आहेत मंत्री झाल्यापासून केवळ सत्तेचाळीस दिवसाच्या आत नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झालेली आहे रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केलेली आहे नमस्कार मी सचिन खुटवळकर या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काही मिनटांपूर्वीच आम्ही एक लाईव्ह केलं होतं आणि या लाईव्हमध्ये आम्ही नारायण राणे यांना कुठल्याही क्षणी अटक होईल असं म्हटलं होतं आणि ती शक्यता आता खरी ठरलेली आहे रत्नागिरी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केलेली आहे याच्यापूर्वी नारायण राणे यांनी रत्नागिरीच्या कोर्टामध्ये धाव घेतली होती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र तो अर्ज कोर्टानं ना फेटाळल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात अर्ज सादर केला तो अर्जसुद्धा उच्च न्यायालयानं ना काही त्रुटी दाखवून बाजूला सारला आणि त्यानंतर नारायण राणे यांची अटक होईल अशी अटकळ व्यक्त केली जात होती आणि कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेला जितका वेळ लागतो तितका वेळ नारायण राणेंना मिळाला मात्र कोर्टाकडून कुठलाही दिलासा न मिळाल्यामुळे अखेर केंद्रीय मंत्री कोकणातले मोठे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलेली आहे महाराष्ट्र पोलिसांनी ही अटक केलेली आहे आणि पुन्हा एकदा या प्रकरणाच्या मुळाशी आपण जाऊया एका प्रेस कॉन्फरन्समध्ये नारायण राणे यांनी वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या संदर्भात ते वक्तव्य होतं त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं नव्हतं मात्र त्यांनी दिनाच्या कार्यक्रमासंदर्भातल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी गुन्हे दाखल केले होते पोलिसांमध्ये पुलिस, आणि नाशिकच्या पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन नारायण राणे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं होतं आणि त्या अटक वॉरंटच्या अनुषंगानं नारायण राणे जिथे रत्नागिरीमध्ये होते त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचले आणि अखेरीस नारायण राणे यांना अटक झालेली आहे नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारमधील नारायण राणे हे पहिले मंत्री आहेत ज्यांना कुठल्या तरी राज्याच्या पोलिसां पोलिसांनी किंवा पोलिस यंत्रणेनं अटक केलेली आहे आणि एकूणच या प्रकारामुळे भाजप आणि शिवसेनेमधला जो काही ताणतणाव होता किंवा जे काही ताणलेले संबंध होते ते कुठेतरी आणखी ताणल्याचं या या घटनेतून आपल्याला बघायला मिळालं याच्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी केलेल्या विधानाच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते हे आपण ऐकलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची पूर्ण संघटना राणे यांच्या पाठीशी आहे असं विधान केलं होतं मात्र त्याचबरोबर राणे यांचं विधान आम्ही स्वीकारू शकत नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि कुठेतरी भाजपसुद्धा एक पाऊल मागे गेलाय की काय या एकूणच प्रकरणात असा संशय व्यक्त केला जात होता अशी शक्यता व वर्तवली जात होती की भाजपकडून स्तरावरून यात काही हस्तक्षेप होणार नाही आणि तीच खरी ठरली नारायण राणे अखेरीस एकाकी पडले आणि महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याच्या आरोपाखाली नारायण राणे यांना अटक केलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी संपूर्ण राष्ट्रीय चॅनल्स असतील किंवा इतर स सर्व वेबसाईट्स असतील संकेतस्थळं असतील या सगळीकडे जी चर्चा सुरू आहे ही सगळ्यातली मोठी बातमी म्हणजे मोदी सरकारमधील एका केंद्रीय मंत्र्याला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान केल्याबद्दल नारायण राणे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेली आहे आणि रत्नागिरीमधून नारायण राणे यांना घेऊन महाराष्ट्र पोलीस आता नाशिकच्या दिशेने चाललेले आहेत कारण नाशिकच्या पोलिसांनी ही अटकेची कारवाई केलेली आहे या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू तुर्तास आम्ही याच ठिकाणी थांबतो तुम्ही पाहत राहा गोवन वार्तालाईव्ह धन्यवाद